14 जानेवारीला आर्मी डेच्या निमित्ताने अनेक युनिट्सना शूरता पुरस्कार देण्यात आले। त्यामध्ये एक महत्त्वाचा शूरता पुरस्कार होतं युनिट साइटेशन जीओसी इन सी ईस्टर्न कमांडचं। परंतु त्या युनिट साइटेशनकडे मीडियाचं किंवा भारतीयांचं फारसं लक्ष गेलं नाही। काय महत्त्व होतं या युनिट साइटेशनचं? लक्षात असायला पाहिजे की 21 पॅरा स्पेशल फोर्सेस ही एक स्पेशल कमांडोची बटालियन आहे। यामधले अनेक जे सैनिक आहेत ते महाराष्ट्रातले आहेत आणि ते मराठा रेजिमेंटच्या हाताखालती असतात आणि त्यांना मराठा रेजिमेंटमध्ये असण्याचा त्यांना अतिशय अभिमान आहे। आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे वाघनख। मी रिपीट करतो, वाघनख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनख वापरून अफजल खानाचा वध केला होता त्याप्रमाणे त्यांनी ते आपलं नाव वाघनख असं ठेवलेलं आहे। या बटालियननी नेमकं केलं काय? या कमांडो बटालियन ज्या असतात, स्पेशल फोर्सेसच्या ज्या बटालियन असतात, असं काहीतरी काम करतात की जे जगावेगळं असतं। यांनी म्यानमारमध्ये प्रवेश केला आणि म्यानमारमध्ये प्रवेश करून मैतेई दहशतवादी गटांचे जे तिथे कॅम्प होते त्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये 3 मोठे अधिकारी मैतेई दहशतवादी गटाचे हे मारले गेले। त्यांना कशाकरता मारण्यात आलं तर दोन कारणं होती। आपल्याला आठवत असेल की एक वर्ष आधी 46 आसाम रायफलच्या कॉन्व्हॉयवरती या मैतेई दहशतवादी गटांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्याचे कमांडिंग ऑफिसर जे होते ते तर मारले गेलेच, परंतु त्याच्याशिवाय त्यांची बायको आणि 8 वर्षाचा मुलगासुद्धा याच ऑपरेशनमध्ये मारला गेला। अतिशय दुष्ट, अतिशय खतरनाक असा हा दहशतवादी गट आहे आणि तो मैतेईंचा आहे। आणि आपल्याला माहिती आहे की मैतेई जे असतं हे मणिपूर व्हॅली किंवा मणिपूरच्या खोऱ्यामध्ये राहणारे लोक असतात, परंतु त्यांचा पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणून एक जो दहशतवादी गट आहे त्यांनी ते काम केलं होतं। आणि मैतेई जी इन्सर्जन्सी आहे, मैतेई हा जो दहशतवाद आहे हा अतिशय कॉम्प्लेक्स आहे, कारण यामध्ये स्मगलर्स इन्क्लुडेड आहेत, यामध्ये काही म्यानमारचे लोक असतात, म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला यांच्या विरुद्ध लढावं लागतं। आणि 21 पॅरा स्पेशल फोर्सेसचं यश याकरता की त्याआधी त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की त्यांच्या ऑपरेशनमध्ये काही मैतेई लोक हे मारले गेले होते मणिपूरमध्ये, पण ते अर्थातच खरं नव्हतं। याविषयी मी लिहिलेलं पण आहे, हे मैतेई लोक त्यांच्यावरती हल्ला करण्याकरता आले होते आणि तसा जर त्यांनी हल्ला केला तर त्यांना जशास तसे असं उत्तर देणं हे गरजेचं असतं। आता महत्त्वाचं असं की 21 पॅरा स्पेशल फोर्सेसना त्यांच्या म्यानमारमध्ये जाऊन दहशतवादी गटांवरती हल्ला करून केलेल्या यशस्वी कामगिरीकरता युनिट ॲप्रिसिएशनने गौरवण्यात आलेलं आहे। त्याकरता त्यांचं कौतुकच करायला पाहिजे, कारण दुसऱ्या देशात जाऊन तिथे शत्रूवरती कारवाई करायची याला हिंमत लागते, शूरता लागते, चांगलं नेतृत्व लागतं, चांगले ट्रेन्ड सोल्जर्स लागतात। हे सगळं जर टीमवर्क चांगलं झालं तरच आपल्याला अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये यश मिळू शकतं। आणि हे यश मिळालं असल्यामुळे 21 पॅरा स्पेशल फोर्सेसनी किती चांगलं काम केलं असेल याची आपल्याला कल्पना यावी। दुर्दैवाने त्यांना चीफ ऑफ आर्मी युनिट साइटेशन हे मिळालं नाही, परंतु मला खात्री आहे की हा एक अतिशय चांगला स्पेशल फोर्सेसचा गट आहे आणि यांना येणाऱ्या दिवसामध्ये ते अजून चांगलं काम करतील या भागामध्ये आणि त्यामुळे त्यांना अजून जास्त शूरता पुरस्कारांनी गौरवण्यात येईल। पुन्हा एकदा 21 पॅरा स्पेशल फोर्सेसचं अभिनंदन आणि जय हिंद।